आम्ही छोटे छोटे होतो दिदूषणाच्या एवढी ना किती किती कांदे बटाटे पहिले पसारा बघायचा आहे तिला सांगता ना एवढा टाइम का लागतो तुला रेडी व्हायला निघायला घरातून सगळा साफ आहे बघ चकाचक लाइट लाव पहिले बापरे एवढं चकाचक केलं तुम्ही ना भांडी घासून झाली ना तर मी ट्रॉलीत लावते ठीक आहे यांनी इथे ठेवलेत पण हा इथे कोणी ठेवला आहे इथे इथे कधी असतो सुकत लावलेला तुम्ही इथे सुकत लावता जर तुम्हाला पोपटीचा ब्लॉग म्हणजे रेसिपी कशी बनवतात पोपटीची पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा आम्ही बाजारातन शेंगा आणू आणि पोपटी बनवू कारण आमच्याकडे फेमस आहे पोपटी पोपटीची रेसिपी हवी असेल तर सांगा कमेंट नक्की करा नक्की करा इथे चाललंय टुट्टूचा फोटोशूट टुट्टी टुट्टी आयसीसी वर्ल्ड कप आणि फोटोशूट करायला फोटोग्राफर कोण आहे बघू 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 फोटोग्राफर कोण आहे बघू बघू हो हो जा ये आणि इथे चालू झालेला आहे स्ट्रगल तो एट वाला बॉलचा एट केलाय त्याच्यातून बाबू बॉल काढते ए टुट्ट्या ए टुट्टी टुट्या पुट्या इकडे बघ इकडे बाबू बाबू अरे सोना सोना दीदी दीदी उभी रा ए दोघी उभे राहते ना आता सोनानी आणि दीदीने कसं मॅचिंग मॅचिंग केले बघू दीदी ए वाव टुट्टी टुट्टी काय बोलते जंबुरे काय चाहिए तुझे जंबुरा नाचे का कैसा नाचे का चला आज दुट्टी संपली सोना डिडो आणि टुट्टू शेटची आणि आमची पण बोल जमुरे ए सोना तू येते ना पंकज मामाच्या घरी मग हे का तुझं फर्स्ट टीत आता तुझे तीत पडतील आणि नवीन येतील एवढे एवढे मोठे सोना एवढे मोठे सोना सोना बाय स्माइल स्माइल आता पंकज मामाकडे हा क्रिसमसला वस्तीला हा का येणार ना कुठे जाणार ओके चला बाय व्हिडिओ कॉल करा का करशील ना आपण व्हॉइस मेसेज वर बोलू हा का ओके आता ओके आता बाय बाय दीपा बाय 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 चला आता आमची इकडची दुटी संपली दिवाळीची सुट्टी संपली दिवाळीला आलेलीस ना सुट्टीला सोना डिडूचे सोबत संपली सुट्टी हो चलो आता मम्मी काय घेते मम्मी ही कुल्फी बघा खाऊन काय बोलता अशी म्हणजे कुल्फी एक म्हणूच तू मावेच्या बायाजी घर पे बना रे हो क्या कुल्फी घर पे बना रे हो खूप बनवते हो ऐका ना आम्ही छोटे छोटे होतो दिदूषणाच्या एवढी ना किती किती बच्ची लोग सब कहते हैं इधर उनकी शादी थी आई तुम्हारी उम्र की बोलती भैया तुम्हारी ये तू डेली बघताव ना म्हणून चरण बदल नाही वाटत नाही बेटा
हम लोग डाइट करते हो ना। अच्छा बघ, मटन मच्छी खात नाही, सोडून दे। हो नको बाबा, मला दुनियेचा डाल लागला। अरे सब्जी ना, दूध दूध दाल नाही, हळदी की दाल। हळदी अभी तुम्हारे के चोट लग गया, कहीं मोचा आ गया। बराबर है। प्याज और हल्दी बांध दो पीस के तेल में, राई बघा। तुम्ही पण बघा, जर मी लावते जवानच्या जवान राहायचं असेल। तुझे तुझे बांगडी लागलेली तवा पहिले काय लावलेली तुझे? हळद लावलेली मग? नाही नाही, जवानच्या जवान राहायचं असेल तर व्हेजिटेबल्स म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल्स आणि नॉनव्हेज सोडायचं। सोडला चल आजपासून। मी ये खाईन काय? बोकड। बोकड काय खात? घासपूस झाला होतं व्हेज। बोकड काय खात आहे? घासपूस ही खात आहे। बकरा घासपूस ही खात आहे। बरोबर, तो हो गया ना वेजिटेरियन। नहीं ऐसा है ना, स्वास्थ्य के लिए बकरा है, मुर्गी है, स्वास्थ्य के लिए। और जो ये है, ये विटामिन वाला चीज। बराबर। अभी गन्ने के जूस में, वैसा जूस में गन्ने का शुद्ध विटामिन है इसमें। बराबर है। वो कोंबडी पण काय खाते? तांदूळ। वेजिटेरियन बोले तो पालक नहीं, पुलाव बोलेगा, ये पनीर बोलेगा। पनीर मतलब पाउडर। बराबर। कितना दूध क्या मिलता है? क्या मिलता है? कुल्फी नुसते मावेची कुल्फी खा खा, कुल्फी खाऊन गए। तुम्ही पण घ्या। मोठी नाही घेतली तर छोटीच घेतली। सर्दी आहे मला पण, सर्दी। दीदी चला चला निघालो कडे कडे। स्वामी सोडायला आलाय का रे? स्वामी सोडायला आला। चला चला चाललो आम्ही। काम बोलते मी येतो भिवंडी तुला सोडतो। सायमी कधीतरी सोराला ये, माझा त्रास वाचल। कधीतरी ये, कधीतरी। चला आता चाललो आम्ही। चला फायनली पोहोचलोय घरी, आणि जशी गाडी पार्किंगला लावली तशी भक्ती वरती गेली ना। इकडे बघा नवरा लॉक खोलायला आले। बघून मी काय बघायला आले माहिती का? पहिला लॉक काय? पहिला काय बघायला आलीस? पसारा किती केलं नाही एवढी आता बोलत होतो। हे बघा पसारा, पस यो पसारा परते आताची तरी उचल नाही। कांदे बटाटे पहिले पसारा बघायचा आहे तिला। सांगता ना एवढा टाइम का लागतो तुला रेडी व्हायला, निघायला घरातून? सगळा साफ आहे बघ, चकाचक। लाईट लाव पहिले। बापरे एवढा चकाचक केलाय तुम्ही? मामा बघ कसा केलाय, कसा आहे? होता तसाच काय? यो होता तसा नाही, ही वस्तू इथली आहे। मी आणली मग ही वस्तू इथली आहे, हे लसूण इथला आहे, असं होता। अरे पण तू सगळा सामान टाकून पहिले या बघायला आलीस मग? नाही काय आरतीचा ताट तुम्हाला मी बोललेली का? ते मंदिरात ठेवा। बघू दे मला काय। किचन चकाचक आहे। बघू ना चकाचक। किचन चकाचक आहे बघ। किचन चकाचक आहे हे बघ। पाहुणे आलेली, पाहुण्यांना ग्लास काढलेली, धुवून ठेवलीत का नाही पद्धतशीर? आणि यो 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 करपलेला टोप माझ्याशी निघला नाही। आणि या तुझा आहे, याला मी हात नाही लावू शकत। काय या तुझा आहे मग? किचन कसं आहे मित्रांनो? किचन बघा, ऐका ऐका गाईज, मी आहे ना भांडी घासून झाली ना तर मी ट्रॉलीत लावते। हा ठीक आहे, यांनी इथे ठेवलंय, पण हा इथे कोणी ठेवलाय? इथे इथे कधी असतो? सुखत लावलेला तुम्ही इथे? सुखत लावता? जाऊ दे आयला तू, तवरा सामान टाकून माझ्या या बघायला आलीस पसारा। बोलता आलो जरा फ्रेश व्हायचा, नवऱ्याला चहा द्यायचा। नवऱ्याला ऍसिडिटी झाले, चहा पिणारा आता। ब्लॅक टी बोलते। नेहमी मी कुठे जायला निघाली ना गुड्डू, तुला एवढा टाइम लागतो नेहमी, तुझ्या मुले उशीर होत, तू काय करत असते? फक्त रेडी होऊन निघायचं असतं, तुम्ही फक्त रेडी होऊन निघाला। त्या बघा एवढा पसारा करू। हे बघ त्या दिवशी तुझंच अर्जंट कॉल आलेले, लवकर जायचं म्हणून ग्लास सुकट ठेवली, ओली ठेवली तर डबल त्याच्या वर्षी बोलशील, तो सुकट ठेवलाय ना। मी तसाच तणानच निघालो, माहिती आहे। असू दे चल पहिले फ्रेश होऊया आणि मस्त चाट ब्लॅक टी आहे। आणि आज गुरुवार आहे आणि एकादशी आहे, दिवसभर आपण जेवलो ना, निमित्त जेवलो पण नाही। एक काम करू, एक काम करू, आता आता दाल खिचडी बनवू।
दिवसभर जेवलो नाही म्हणजे एकादशी होती आणि घरी पण वेज होता. हा सकाळी घरी म्हणजे इकडं तापोड्याला भरपूर झाला म्हणजे खीर बनवली आणि जेवायला पण काय होतात डाल आणि भात भाजी वेज होता. खीर खाल्ल्यामुळे पोट एकदम पॅक झालं आणि येता येता उशीर होत होता म्हणून आम्ही तसे झालो. सो आता मस्त कामाला दुपा दाल खिचडी नाही दाल खिचडी स्पेशल शॉर्टकट मध्ये बनव म्हणजे रेसिपी पण दाखवू आपण छोटीशी. ओके चल पहिले फ्रेश हो आणि चहा ठेव. चल चहा पिता ब्लॅक टी ठीक आहे. तुला माहिती आहे ना मला संध्याकाळी फक्त चहा प्यायला आता भेटली काय लोक डब्याला ठेवतात नाही हो फ्रीजर मध्ये काय अरे आईस्क्रीम ठेवायची जागा तू खराब नाही होत असं. हे बघा हे बघा कलेक्शन कलेक्शन किचन कलेक्शन कलेक्शन. चलो चलो मस्त चहा बनव. चल मना बोलत होतीस पसारा पसारा ना आता या काय रे या काय या काय मना आता बोलत होती पसारा पसारा साफ केलाय असं मी आता खोललाय. आता इकडे का नाही दाखवत ना इकडे का नाही दाखवत मी सामान काढायला डब्बा काढलाय जेवण करा दाल खिचडा अंगावर आल्यावर कशाला अंगावर आल्यावर मस्त बाईने शेंगा उकडल्या बटाटा टाकलाय आज वेज आज वेज वेज एकादशी नाहीतर याच्या जागी अंडा असत काय कुठून बटाट्याच्या जागी. चल मस्त आता काय बनवा लागेल दाल खिचडा मला शिकवणार. चल तुम्हाला शिकायचंय येस आपको सीखना है. येस चलो ठीक मैं बताती हूँ आप बनाओ. काय और मैं जरा एप्पल खाऊ नाही मी काय बोलली समजलं का मी बनव मी सांगते तुम्ही बनवा तसा पण चालव तू नसल्यावर कोण बनवत. पहिला कांदा कापायचा थोडी डाळ घ्यायची आणि राईस घ्यायचा झाली डाळ पाणी टाकून घ्या झाली करणार मग करतोच. चला मॅडमची रेसिपीला सुरुवात झालेली आहे म्हणजे बायको जेव्हा घरात नसेल तेव्हा नवऱ्यांसाठी सोपी आणि सिम्पल रेसिपी आणि ती मी आता बघून बघून शिकत आहे कारण भक्ती तिकडे गेली का माझा मलाच बनवायला लागतं कधी कधी. सो चलो तेल टाकलं काय तेल टाकलं गरम केलं तेल गरम आणि हे काय टाकलं राई छोटीशी सिम्पलशी रेसिपी एकदम हलकी हलकी जेवणासाठी म्हणजे आपल्या पोटासाठी आज एकादशी म्हणून आमच्यासाठी पण हलकं जेवण राई जिरा टाकला यस राई आणि जिरा सिम्पल आहे रेसिपी आला मग आधी मला सांगला असतास तर मी उपवासाच्या दिवशी काय भाजी वेगळी खाल्ली चिकन खाल्लं असेल मी अर्धी अर्धी सोडून त्याच्यात आपल्याला मसाला नाही टाकायचा ना मसाला नाही काय थोडी स्पायसी बनवतोस का वेज पण खायला शिका सतत नॉनव्हेज चांगलं नाही आणि हे फक्त माझ्या तोंडावरच मी नसल्यावर ते नॉनव्हेजच चांगलं असतं झाला तडका लागला याच्या किती शिट्या घेतात दोन काय बघू मी आता अंदाज घेईन अंदाज घेईल काय बनवाल काय तुम्ही कांदा पूर्णपणे आमचा मेलेला आहे जळून खाक झालेला आहे आणि आता त्याच्यात टाकतो आम्ही टॅमॅटो थोडासा टॅमॅटो म्हणजे टॅमॅटो पण पाणी फेकतो बाहेर आणि मी उद्या आहे ना मॉर्निंगला जराशी युनिक रेसिपी ट्राय करते मी स्वतः बघ आता नाही सांगत नाही ना मी बनवेन मला हाच कुकर लागेल कॅमेरा तू पकडायचा आहे मला हाच कुकर लागेल उद्या आणि उद्या आपली छोटीशी पार्टी आहे घरच्यांसोबत आपले 1,00,000 सबस्क्राईब झालेत ना त्याबद्दल छोटासा सेलिब्रेशन हळद म्हणजे कलर यायला झाला
अभी तक नहीं दाल खिचड़ी थोड़ा सा पानी रखते हैं दाल खिचड़ी नवीन ट्रिक कस माहित आहे कॅमेरा घेऊन जवळ असं यायचं आणि खाल्लं खाल्लं लगे यार अशी उचलायची ना खायची वेली चारक पडला आता मी त्याच्यात टाकते डाळ मुगाची डाळ अच्छा डाळ अशी शिजवायची काय तर डायरेक्ट भात पण टाकशील सोबत बघा ना ओके मी टाकते मुगाची डाळ मुगाची डाळ मी पाणी टाकून ठेवलेली सर्वच लोक धुतात नाही तुम्हाला सांगते अच्छा नाही घेतली पण असते मी मी घाई घाईन काय होत माहिती आहे आज घातलं असता डब्यांना घेतले असते याला तडका द्यायचा काय तडका काय त्याच्यात टाकते धुतलेले तांदूळ तांदूळ बाकी धुतात सगळे तुमच्या अच्छा या अशी दाल करतात का मला मना का वाटलं माहिती आहे पहिले पाणी टाकायचा मग त्यात भात टाकायचा म्हणजे राईस टाकायचा मग दाल टाकायची मग ते बाकीचे आयटम टाकायचं नाही ओके चालू दे सर मला पण शिकायला भेटलं झाली ना डिश मध्ये टाकून दाखवेन येस हॉटेल जायची फिलिंग काय सेम हॉटेल वाला म्हणजे बायकोच्या हाताला चव आहे हो अंदाजे प्रमाणे पाणी घ्यायचं आणि जाडा मीठ टाकते मला याची सवय जाडा मिठाची काय हात बसला गे त्यात मला ना अंदाज आपले छोटा नाही ना आणि आता पाणी टाकूया पाणी पाणी लाटा अंदाजे प्रमाणे पाणी लाटा आणि पाणी टाका चलो आमची रेसिपी आता रेडी होणार आहे झाल्यावर मी तुम्हाला डिश मध्ये टाकते आता कुकरला लावते ना कुकर लावते मी आता चलो आता पूर्ण रेसिपी झाली की आम्ही दाखवतो छोटीशी रेसिपी आहे आणि आपली इंडिया फायनल मॅच हरली जाऊ दे बॅड लक होते पण आता ऑस्ट्रेलिया वाल्यांना नक्की हरवा बाई टी ट्वेंटी चालू झाली आमची डाळ खिचडी रेडी आहे मस्त डाळ खिचडी शेजवान तोंडी लावायला आणि पापड हॉटेल सारखी डाळ खिचडी रेडी बघून कसं वाटतं तुम्हाला ते पण सांगा बघून कसं वाटतं सांगा सो चलो आम्ही मस्त आज वेज जेवण घेतो साधं जेवण डाळ खिचडी भारी वाटते खायला आणि तुम्हाला माहितीच आहे आपले 1,00,000 यूट्यूब फॅमिली कंप्लीट झाले तर उद्या छोटीशी पार्टी आहे आपल्या शेतातच सो उद्या कोण कोण येते पोपटीचा प्लॅन चाललेला पण अजून शेंगा आपल्या घरातल्या शेंगा खायला भारी लागतात पण एकदा तरी आम्ही करू जर तुम्हाला पोपटीचा ब्लॉग म्हणजे रेसिपी कशी बनवतात पोपटीची पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा आम्ही बाजारातनं शेंगा आणू आणि पोपटी बनवू कारण आमच्याकडे फेमस आहे पोपटी पोपटीची रेसिपी हवी असेल तर सांगा कमेंट नक्की करा नक्की करा माझी पण इच्छा झाली पोपटी खायची जर भरपूर कमेंट आल्या तर आम्ही रविवार परत बनवू सो चलो आजचा ब्लॉग पण आम्ही इथेच एंड करू पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय